खेळ मांडी येला वाळवंटी ठाई, वारी तुमच्या भेटीला। नीरा नदी पात्रात पालखीचे स्नान झाल्यानंतर पालखी लोणंदकडे मार्गस्थ झाली। अनेक वारकऱ्यांसोबत महाराष्ट्राचे माजी मंत्री बबनराव पाचपुते हे देखील आषाढी वारीमध्ये सहभागी झाले आहेत। ते गेली 14 वर्षे झाले वारीचा प्रवास करत आहेत। याही वर्षी ते वारीचा पायी प्रवास करत असताना आमचे प्रतिनिधी प्रसाद प्रभू यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व बबनराव पाचपुते सर, जे 14 वर्षापासून या वारीमध्ये सहभागी होत आहेत। सुरुवातीच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून ते पालखीमध्ये वारीमध्ये आहेत। आपण तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्ते सर। वारी ही परंपरा आहे आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक ठेवा आहे। माझ्या मी वारकरी झालो नाही, वारकऱ्याच्या पोटी माझा जन्म झालेला। माझे आजोबा पंजोबा वडील वारकरी, मी लहान असताना वारीला आलेलो आहे। त्यानंतर सायकलवरती 12-12 केलेल्या आहेत। पण आता हे वडील ज्यावेळेस थकले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं ठीक नाही। त्यावेळेस ते मी प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मिसेसला सांगितलं की तुम्हाला माझी इस्टेट पाहिजे, माझे स्थावर पाहिजे, माझी वारी काढू। मी राजकारणी आहे करणार नाही। दुसरा माझा धाकटा भाऊ तो कारखाना चालवतोय, छोटा आहे तर शेती करतोय। मी परत आल्यानंतर वडिलांना भेटलो, वडिलांनी सांगितलं की माझे काय हरकत नाही, पण माझी जर तुम्हाला जमीन पाहिजे, स्थावर पाहिजे, इस्टेट पाहिजे, तर माझी वारी सुद्धा एक इस्टेट आहे, ती तू घे। त्यानंतर माझ्या मिसेसने पहिली वारी सुरू केली, त्या 2 वाऱ्या त्यांनी जास्त केल्या, त्यानंतर मी वारी सुरू केली। राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी वारकरी संप्रदायामध्ये त्या विचारात जर राहिलं, समाजकारण आहे किंवा राजकारण आहे, याच्यामध्ये नक्कीच बदल घडेल असं वाटतं का? ज्या रस्त्याने राजा जातो तो राजमार्ग होतो। अभि थोडे राजकारणातले लोक आहेत। आता तरुणांच्या मध्ये वाढलेले अनैतिकता व्यसनता हे जर बाजूला करायचे असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय दुसरा पर्याय नाही। मी 40 वर्षापासून राजकारणी, गृहमंत्री होतो, वनमंत्री होतो, आदिवासी विकास मंत्री होतो आणि प्रदेशाध्यक्षही होतो, पण अजूनही बिडे काडे सिगरेट तंबाखूला स्पर्श झाला नाही, माझ्या घरात आले नाही। हे एक वारकऱ्यांच्यासाठी दिलेलं देणं आहे। त्याचं राहणीमान कसं असावं, खाणं कसं असावं, लोकांच्या मध्ये वाढणं कसं असावं, त्यामुळे वारी ही तनाने मनाने शरीराने एकत्र होते। आणि ईश्वर कुठं पाहायचं असेल तर तुम्ही ईश्वर लोकांच्यात बघा। आणि यासाठी माऊली सांगतात, जे जे भेटले भूत ते मानेजी भगवान। इथं काम क्रोध मदमत्सर लोभ अहंकार, अहंकार हा माणसाचा सगळ्यात वाईट शत्रू आहे। सगळे शत्रू आहेत, पण अहंकार जाण्याची जागा ही आहे। स्वतःला विसरायचं, ज्या ठिकाणी स्वतःला स्वतःच्या नावाने विसरतो त्या ठिकाणी ईश्वराकडे जाण्याचा रस्ता निर्माण होतो। मी नारायण सुद्धा घरी यायला तयार आहेत, पण नामस्मरण महत्वाचं आहे। नाम महत्वाचं आहे आणि नाम हे प्रत्येक माणसाने घ्यावं। संतांचा जो वारी सुरू करण्यामागचा जो विचार होता तो खरोखरच महान होता, तो सर्वत्र पोहोचावा यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? सर्वत्र पोहोचवण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज नाही। सरकार खूप सोयी करायला लागलेल्या आहेत, सवलती द्यायला लागलेल्या आहेत। वारकऱ्याला सोयी सवलत नाही, वारकऱ्याची सोय पाहिजे नसती, व्यवस्था पाहिजे नाही, त्याची अवस्था पाहिजे आहे। इथं वारकरीची अवस्था ही वेगळी झालेली आहे। तो ईश्वराकडे लीन होऊन चाललेला आहे आणि ते चालत असताना त्याला मान अभिमान नाही। त्यामुळेच वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं पुण्य बरेचसे लोक मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। पूर्वी वारीला एवढं लोक येत नव्हते, देत नव्हते। आता हात जोडून चांगले कपडे उभे राहतात, आमच्याकडे जेवायला चला, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो आहे, जेवण चांगलं आहे, पुरणपोळी आहे। म्हणजे हा वारकऱ्याची आणि वारीची श्रीमंती वाढलेली आहे। वारीची श्रीमंती इतकी मोठी आहे, सरकार ह्याला किंवा कोणी ह्याला नमू शकत नाही एवढी श्रीमंती आहे। आणि इथे चालणारे कोण आहेत, दिसणारे गरीब आहेत असं नाही, अत्यंत श्रीमंत माणसं तुझं चालतात। आणि म्हणून वारीमध्ये लोक या, तुम्ही आलात आमच्या बरोबर, तुम्हालाही या ठिकाणी वारीचं पुण्य मिळालेलं आहे। एक पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचं महत्व काय तर सांगितलेलं आहे संतांनी, एक मास वाराणसी एक दिवस गोदावरी, एक महिना वाराणसीला राहिल्यानंतर एक दिवस गोदावरीला आंघोळ केली किंवा राहिलं तर ते पुण्य बरोबर आहे। पण पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीचं पुण्य सांगितलंय, एक मास वाराणसी एक दिवस गोदावरी एक पाऊल पंढरपुरी। घरातून पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल जरी टाकलं तरी वाराणसीला एक महिना राहिल्यासारखं, एवढं मोठं पुण्य आहे। आणि हे आम्हाला वारकऱ्यांना माहिती आहे, आम्हाला कोणी जर चुकीचं म्हणत असेल तर त्यांना त्यांची चूक लक्षात येईल, त्यावेळेस ते सुधारतील, त्यावेळेस वारीमध्ये येतील। तशा प्रकारचं वारीचं निमंत्रण सगळ्यांना मी आपल्या मार्फत देतो। वारी हे जीवनाला आधार देणारी आणि भविष्यात काय होईल, स्वर्गात काय गेलं काय होईल माहीत नाही,
म्हणजे मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे. माऊलींनी सांगितलं की ज्यावेळेस ईश्वराची सेवा करायला परवानगी नव्हती त्यावेळेस सांगितलं की देवाच्या द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधली हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोने संसारी जिने वेगो करी वेदशास्त्र उभारी भाई सदा आणि प्रमाण दिलेलं आहे देविकेचा राणा पांडवा घरी देवा आमच्या घरी यायला तयार आहे. आता आम्ही देवाकडे चाललो आहे आणि ते देवाकडे चालताना कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही दुःख नाही कष्ट नाही आनंद आहे. अवघा झाला असे आनंद वाघ गेला सिंह गेला अवघा झाला असे आनंद. आणि वारीमध्ये चालत चालत वारीचं महत्व माजी मंत्री बबनराव पाचपुते सर यांनी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबरीनं प्रत्येकानं वारीमध्ये सहभागी व्हा असं आमंत्रणही त्यांनी दिलंय. कॅमेरा पर्सन विजय निंबाळकर सह प्रसाद प्रभू तरुण भारत सोशल मीडिया. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.